कोपरगाव नगर पालिकेच्या नव्याने झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा तेच। 1 फेब्रुवारी 2021 रोजी नगरपालिकेच्या सभागृहात मागील नामंजूर केलेले शहर विकासाचे विषय मंजूर करण्यासाठी पुन्हा स्थायी समितीची बैठक घेण्यात आली। त्या झालेल्या बैठकीत पुन्हा या सर्व कामांचे इस्टिमेट पुन्हा करा, त्याशिवाय आम्ही हे विषय मंजूर करणार नाही अशी आडमुटेपणाची भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली असल्याचे नगराध्यक्ष विजय वाढणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या स्थायी समितीची मीटिंग दिनांक 12/1/2021 रोजी पार पडली। कुठलेही कारण न देता केवळ राजकारण म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सर्व विषय नामंजूर केले। त्यावेळेस त्यांनी हे कारण सांगितलं, सबबही सांगितली की उर्वरित जी कामं आहेत जी तांत्रिक पूर्तता नसल्यामुळं बाजूला ठेवली होती तेही कामं तुम्ही एकाच वेळेस घ्या, मग पुढच्या मीटिंगमध्ये आपण ते सर्व कामं मंजूर करू। त्यांच्या मागणीनुसार आपण पुन्हा स्थायी समितीची बैठक काल 1 फेब्रुवारी रोजी घेतली, पण जाणीवपूर्वक पुन्हा या सर्व कामांचे इस्टिमेट पुन्हा करा, त्याशिवाय आम्ही मंजूर करणार नाही अशा प्रकारची आडमुठेपणाची भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली। कोपरगाव शहरामधल्या सर्व प्रभागांमध्ये कुठलाही भेदभाव न करता कोट्यवधी रुपयाची कामं आपण विकास कामं गेल्या 4 वर्षांमध्ये आपण केलेली आहेत आणि मी आत्मविश्वासाने सांगतो की आजपर्यंत गेल्या 4 वर्षात जेवढी कामं झाली आहेत तेवढी कामं कधीही झालेली आजपर्यंत झालेली नाही आहेत आणि यावर्षी सुद्धा आपण भरपूर विकास कामं शहरामध्ये करणार आहोत। ज्या त्यांनी असा आक्षेप घेतला गावामध्ये शहरामध्ये पत्रकं वाटून की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तुम्ही तांत्रिक मान्यता का घेतली, पीडब्ल्यूकडून मान्यता का नाही घेतली, तर केवळ अडथळा आणण्यासाठी आणि समाजामध्ये जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी त्यांनी आमच्यावर हे आरोप केले। गेल्या 25-30-40 वर्षांमध्ये शेकडो कामं यांच्याकडेच नगर परिषद सत्ता असताना त्यांनी जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेऊन केलेल्या आहेत। जर अलीकडच्या काळातलं जर सांगायचं झालं शेकडो कामं आहेत, पण मी नगराध्यक्ष व्हायच्या अगोदर या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या सौ ऐश्वर्याताई संजयराव सातभाई, उदाहरण म्हणून मी सांगतो की त्यांच्या काळामध्ये 25/2/2016 रोजी कोपरगाव शहरामधले प्रभाग नंबर 2, प्रभाग नंबर 4 व प्रभाग नंबर 1 अजून एक अशा अनेक कामांची तांत्रिक मान्यता जीवन प्राधिकरणकडून घेतलेली आहे। आम्हाला आक्षेप का की शासनाने नेमून दिलेली एजन्सी आहे, शासनाने दिले सांगितलेल्या नियमानुसार निकषानुसार इस्टिमेट बनवलं गेलं, त्या इस्टिमेटला जीवन प्राधिकरणाने मान्यता दिली, पण तरीही जाणीवपूर्वक कालच्याही मीटिंगमध्ये त्यांनी अडथळे आणले। शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये विकास कामं 4 वर्षांनी माझ्याकडून करून घेतले, त्यावेळेस यांना जीवन प्राधिकरणची अडचण आली नाही, पण आता शहरामधले मोक्याचे रस्ते ज्यावेळेस होणार आहेत, जर हे मोक्याचे रस्ते जर झाले तर मग येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विरोध निवडणुकीमध्ये वाढण्याच्या विरुद्ध काय बोलायचं, आणि हे जे रस्ते आहेत महत्वाचे हे कुठल्या प्रभागामधले नसून संपूर्ण शहरातले नागरिक मोठ्या संख्येने या रस्त्यावरून त्यांचा वावर आहे। सुदेश थिएटर ते एच जी विद्यालय आचार्य हॉस्पिटल हा रस्ता, त्यानंतर अहिंसा स्तंभ ते आठरे बंगल्यापर्यंतचा गुरुद्वारा रस्ता, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे ते येवला रोड याचं रुंदीकरण सुशोभीकरण, असे मोक्याची कामं जर झाली तर मग वाढण्याच्या विरोधामध्ये लोक बोलणार नाहीत। वर्षानुवर्ष यांनी सत्ता राबवताना या
भाजपच्या नगरसेवकांनी काम करताना भ्रष्टाचार केला, जे गैरप्रकार केले, शहरातील नागरिकांची हेळसांड केली, मी जर यशस्वी झालो तर त्यांची नालायकी सिद्ध होते, त्यांची कार्यक्षमता उघडी पडू नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक या कामांना विरोध केलेला आहे। किमान 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयाची कामं आपण प्रत्येक प्रभागामध्ये केलेली आहेत, आणि हे सगळं करत असताना या कामांचे जे ठेकेदार आहेत त्याच्यामध्ये 95% ठेकेदार यांच्या जवळ संबंधित आहेत। आताच आंबेडकर मैदानाचं सुशोभीकरण काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे, त्या ठिकाणचा ठेकेदार आणि पोट ठेकेदार हे दोघंही त्यांचेच कार्यकर्ते आहेत। मला तर असं वाटतं की नेते मंडळींना अशा पद्धतीने काम करून स्वतः बदनामी उडून घ्यायची नसावी, पण त्यांचेच काही नगरसेवक जाणीवपूर्वक पुढच्या निवडणुकीमध्ये स्वतःला उमेदवारी मिळावी आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक वाढणे यांना अडथळा आणून शाबासकी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत असं दिसतंय। आणि हे सगळं करत असताना त्यांनी सर्व प्रकारची पातळी सोडलेली आहे, यांच्याच जवळचे ठेकेदार यांच्याच प्रभागामधील कामं पण केवळ वाढणे किंवा आमदार असतोजी काळे किंवा राष्ट्र मला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि शिवसेनेचे जे मला पाठिंबा देणारे नगरसेवक यांना श्रेय मिळू नये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या विरोधामध्ये मोठमोठ्याने आरोप करता आले पाहिजे, आढावाडा करता आला पाहिजे, वाढणे यशस्वी झाले नाही हे दाखवता आलं पाहिजे, म्हणून जाणीवपूर्वक अशा प्रकारचं काम अडथळा आणण्याचं काम हे नगरसेवक ठिकाणी करतायत। आणि हे पण सांगतो की जे खुले नाट्य करायचे कोपरगाव शहरामधल्या सर्व कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी होणं आवश्यक आहे, त्याचंही काम यांनी नाकारलं। कारण काय? तर तुम्ही तांत्रिक मान्यता MJP कडून घेतली आणि MJP कडून मी पुन्हा पुनरुक्ती करतो की MJP कडून तांत्रिक मान्यता घेऊन तुमच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही अनेक शेकडो कामं या शहरामध्ये केली आणि आमच्यावर आक्षेप, खोटी पत्रकार शहरामध्ये वाटायची, कन्सल्टन्सी फीवरून त्यांनी पत्रकामध्ये आमची फार बदनामी केलेली। शासनाच्या नियमानुसार 2% कन्सल्टन्सी फी दिली पाहिजे, पण आम्ही कोपरगाव नगरपालिकेचा पैसा वाचावा यासाठी फक्त 1.84% कन्सल्टिंग चार्जेस आम्ही देणार आहोत। इतर खर्चामध्ये त्यांना सगळं माहिती आहे, पण जाणीवपूर्वक जनतेमध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी आणि आमचे जे मुख्याधिकारी आणि सर्व अधिकारी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करून जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना हजबल करण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी ही चुकीचे पत्रक वाटतायत। यांना माहिती आहे की प्रत्येक कामासाठी GST भरावा लागतो, इन्शुरन्सचे पैसे भरावे लागतात, तोही खर्च यांनी रस्त्यामध्ये दाखवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इतर खर्चामध्ये समजा एचजी विद्यालय रस्ता आहे उदाहरण, अचानक त्या ठिकाणी काही नागरिकांनी मागणी केली की क्रॉसिंगचे पाईप टाका किंवा आमच्या इथे क्रॉसिंग करा, असं त्यांना वाटलं तर पाईप टाकावं लागतील, मग अशा एक्स्ट्रा कामासाठी तरतूद करून ठेवलेली असते। हे अंदाजपत्रक आहे, हे काय आपण पेमेंट केलेलं नाही। जर 1 कोटी रुपयाचं काम जर असेल की डांबरीकरण आणि कडे पेवर ब्लॉक, ज्या ठिकाणी रस्ता अरुंद असेल, ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकायची गरज पडणार नाही, त्याचं पेमेंट होणार नाही, हे यांना पूर्णपणे माहिती आहे की नगरपालिकेमध्ये MVA रेकॉर्ड करताना जेवढं काम झालेलं आहे तेवढंच रेकॉर्ड होत असतं। 1 कोटीचं काम जर 90 लाखाचं झालं तर 90 लाखाचंच पेमेंट होईल, 10 लाख रुपये नगरपालिकेचे वाचणार आहेत, यांना हे पूर्णपणे माहिती आहे, पण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं काम करतायत।
आणि कालच तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण प्रामाणिकपणे सांगतो काल भाजपच्या अनेक नगरसेवकांनी येऊन स्थायी समितीच्या बैठकीमध्ये झालंय कळल्यानंतर माझ्याकडे येऊन भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांना नगरपालिकेमधल्या पदाधिकाऱ्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली माझ्या कार्यालयामध्ये येऊन त्यांनी वाहिली. ते म्हणले आम्हाला कुठल्या राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही, आम्हाला केवळ आणि केवळ आमच्या प्रभागाचा विकास करायचा आहे. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अडथळे आणण्याचं काम सुरू आहे आणि एक दोन पदाधिकाऱ्यांचे असे की ठेकेदाराला फोन करतात की तुम्ही आम्हाला येऊन का भेटले नाही, तुम्ही जर आम्हाला भेटले नाही तर तुमचं काम आम्ही मंजूर होऊ देणार नाही. अशा प्रकारचे पातळीचे काही इथे पदाधिकारी भाजपचे आहेत, त्यांच्यामुळे संपूर्ण नगर परिषद बदनाम होती, त्यांच्यामुळे भाजपचे सर्व नगरसेवक बदनाम होतात, त्यांच्यामुळे भाजपचे नेते सुद्धा बदनाम होतात. तर कृपया माझी सर्वांना विनंती राहील, हे पण मला सांगणार आहे की पुन्हा एक संधी म्हणून लवकरात लवकर सर्वसाधारण सभा घेऊन मी पुन्हा हे विषय मी सर्वसाधारण सभेमध्ये मांडणार आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की या महत्वाच्या रस्त्यावरून शहरामधल्या प्रत्येकाला वावरायचंय, आपल्याच घरामधली आपली आई वडील पत्नी मुलं बाळ याच रस्त्यावरून वावरणार आहेत, तर कृपया राजकारण करू नका. निवडणुकीच्या काळामध्ये आपण राजकारण करू पण अशा प्रकारची कामामध्ये अडथळे आणून तुम्ही कोपरगाव नगर परिषदेला बदनाम करू नका. बाहेरगावून जर कोपरगाव शहरामध्ये लोक जर आले, आपले जे मेन रस्ते जे काही खराब आहेत ते पाहून केवळ वाढण्याला नाव ठेवित नाही तर संपूर्ण कोपरगाव शहर याच्यामुळे बदनाम होतो याची आपण भान ठेवा. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे अडथळे आणून कोपरगाव शहराचा विकास कोपरगाव शहराचे विकास कामं तुम्ही अडू नका. मला असं वाटतं की अनेक भाजपच्या नगरसेवकांमधले काही पदाधिकारी की त्यांच्या नेत्यांना अर्धवट माहिती देऊन त्यांना चुकीचं पाऊल उचलण्यास भाग पाडित असणार. ठराविक पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भाजपचा सर्वसामान्य नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक यांना त्यांच्या कामामध्ये प्रभागामध्ये विकास कामं करायची आहेत, तर पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कामं तुम्ही मंजूर करा. हे कामं आपण जर मंजूर जर केली तर सर्व शहरवासियांची या ठिकाणी आपल्याला सर्वांना दुवा मिळणार आहे. सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा त्यांनी हे विषय जर नामंजूर जर केले तर मी शासनाकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन हे काम मंजूर करून आणणार आहे. आणि मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण यांची जर कुठल्याही कार्यपद्धतीमध्ये यांचे जर बदल जर झाला नाही तर मला कोपरगावच्या जनतेला सोबत घेऊन मी जरी नगराध्यक्ष असलो तरी मलाच यांचे सर्व पितळ उघड करण्यासाठी मलाही रस्त्यावर उतरून मलाही आंदोलन करावं लागेल. आणि अशी पाळी त्यांनी माझ्यावर आणू नये. धन्यवाद. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.